नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. बऱ्याच हुतात्म्यांनी, शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण खरंच आपण स्वतंत्र आहोत का, हा मला प्रश्न पडतो आहे. कारण की आपल्या भारतात रस्त्याने चाललेली स्त्री माणसं दिसली की आपला पदर नीट करते आणि खाली मान घालून चालते. मग खरंच आपण स्वतंत्र आहोत का? शारीरिकदृष्ट्या आपल्याला स्वतंत्र मिळालं आहे, पण वैचारिकदृष्ट्या आपण स्वतंत्र आहोत का? आपण म्हणतो आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, शेती हा मुख्य व्यवसाय आहे आपल्या भारताचा. मग का आपला शेतकरी राजा आत्महत्या करतो? का असं घडतं आहे? म्हणजे खरंच आपण स्वतंत्र आहोत का? आपल्यातला गरीब गरीबच होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंतच. खरंच आपण लोकशाहीत आहोत का? खरंच आपण स्वतंत्र झालोत का? स्टाईल मारायला इंग्लिश बोलतो, हे डूड, हे ब्रो असं सगळं बोलतो आणि स्टाईल मारतो. आपण इंग्लिश एक फॅशन केली, जिथं लागते तिथं इंग्लिश बोलूयात, बट फॅशन केली आपण इंग्लिश. आणि इंग्लिश जो बोलतो तोच रिच, तोच एक नंबर. मग आपलं आपल्या भाषेवरचं प्रेम कमी झालं आहे का? म्हणजे खरंच आपण स्वतंत्र झालो आहे का? आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे असं आपण म्हणतो, पण मानतो का? म्हणजे खरंच आपण स्वतंत्र आहोत का? आपण इंग्रजी सण म्हणजे 31 डिसेंबर, न्यू इयर, क्रिसमस हे किती उत्साहाने साजरे करतो, बट आपण आपले मराठी सण पण तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो का? खरंच आपण स्वतंत्र आहोत का? अरे लहान मुलांना ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट शिकवण्यापेक्षा ए फॉर APJ अब्दुल कलाम, बी फॉर बाबासाहेब आंबेडकर, सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज शिकवा. बघा आपल्या देशात सुद्धा क्रांती घडून येईल. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की एक वेळ तुम्ही आपला तिरंगा विकत घेऊ नका, पण पडलेला आपला तिरंगा नक्की उचला. आणि असं कृत्य करू नका की आपल्या तिरंग्याचा अपमान होईल, आपली शान कमी होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. वतन वतन मेरे वतन मेरे वतन.